मी आहे नेहा आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये। सगळ्यात पहिल्यांदा या यूट्यूब फॅमिलीच्या सगळ्या सबस्क्रायबरला मनापासून खूप खूप थँक्यू, कारण या यूट्यूब चॅनलचा जो यूट्यूबचा पहिला टप्पा आहे 500 सबस्क्रायबरचा तो पूर्ण झालेला आहे आणि लवकरच आपल्याला या 500 1K सबस्क्रायबर करायचे आहेत। त्यामुळे जर आज तुम्ही या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे आपण भेटत राहूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे याच्या रिलेटेड, कारण याआधी मराठी कॅलेंडरमध्ये बऱ्याच वेळा मी बघितलेलं किंवा वाचलेलं की गुड फ्रायडे नेमकं काय आणि नेमकं ही हॉलिडे का असतो आपल्याला, कारण बऱ्याच जागी हा हॉलिडे ॲज अ पब्लिक हॉलिडे म्हणून डिक्लेअर केलेला आहे। त्यावेळेस पण हे जाणून घ्यायची क्युरिसिटी होती पण कुठेतरी इग्नोर केलं जायचं, पण जेव्हा अमेरिकेमध्ये आली आणि इथे आल्यानंतर समजलं की बऱ्याच जागी ईस्टर हंट सेलिब्रेशन अशा ॲक्टिव्हिटी कंडक्ट केलेल्या आहे, ईस्टर वीक आहे, बऱ्याच जागी किडसाठी छान छान ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केलेल्या आहे, त्याचे इन्व्हिटेशन्स येत आहे, तर नेमकं हे काय आहे आणि याचं आणि गुड फ्रायडेचं रिलेशन काय आहे हे थोडं डिटेलमध्ये समजायला लागलं आणि त्याची क्युरिसिटी वाढली। त्यामुळे मला जी काही इन्फॉर्मेशन याच्या रिलेटेड मिळाली की नेमकं गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे काय आहे तीच इन्फॉर्मेशन मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटली आजच्या व्हिडिओमधून। जर तुम्हीसुद्धा हे जाणून घेण्यासाठी क्युरियस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे की मी सुद्धा ब्लॉगिंग करायचं ट्राय करत आहे, त्यामुळे मी व्हिडिओ जरी पोस्ट करत असेल तरी तुम्ही माझ्या व्हिडिओचे व्ह्यूअर्स आहे, त्यामुळे या यूट्यूब चॅनलमध्ये अजून आपल्याला काय छान करता येईल की तर मला कमेंट करून नक्की सांगा, मला ते नक्कीच ऐकायला आवडेल। तर चला मग आपण आजच्या टॉपिकवर सुरू करूया। आणि गुड फ्रायडे ही एक ख्रिश्चन सुट्टी आहे आणि याला होली फ्रायडे म्हणतात किंवा ब्लॅक फ्रायडे म्हणतात आणि काही जागी याला ग्रेट फ्रायडे सुद्धा म्हणतात। आणि ही जी ज्या देशामध्ये ख्रिश्चन धर्म हा प्रमुख धर्म आहे अशा जागी हा जास्त सेलिब्रेट केला जातो। अमेरिकेमध्ये गुड फ्रायडे हा सगळीकडे सेलिब्रेट करतात असं नाही, अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत, त्यापैकी 12 राज्यामध्ये गुड फ्रायडे ही हॉलिडे म्हणून डिक्लेअर केलेली आहे, कारण काही अमेरिकनच्या मते हा जो फेस्टिवल आहे हा युरोपियन देशातील लोकांचा आहे असं मानलं जाते। तर हा जो दिवस आहे गुड फ्रायडे, या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आलं होतं, हा दिवस त्यांचा मृत्यू दिवस म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये हा जो दिवस आहे हा शोक दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणण्यापेक्षा हा दिवस पाळला जातो असं मी म्हणते। आणि या दिवशी बरेच जण जे धार्मिक लोक आहे हे चर्चमध्ये जातात, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांसाठी ऑर्गनाईज करतात आणि तिथे गाणे गातात, अशा प्रकारे ते चर्चमध्ये जाऊन हा जो दिवस आहे हा शोक दिवस म्हणून मानला जातो। जसं तुम्हाला माहिती असेल किंवा ऐकलं असेल अमेरिकेमध्ये नॉनव्हेज हे जास्त प्रमाणात खाल्लं जाते, तसं काही लोक या दिवशी फास्टिंग सुद्धा करतात। ही जी क्लिप तुम्ही बघत आहे हा एक चर्च आहे आणि ईस्टर हंट सेलिब्रेशन स्टार्ट व्हायच्या आधी सगळेजण इथे जमले होते आणि इथे या सर्व्हिसेस चालू होत्या। ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र होते आणि लोकांना ते अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षित करत होते असं म्हणतात। आणि त्यावेळेस काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला आणि त्यांची गव्हर्नरकडे तक्रार केली, त्यामुळे येशू ख्रिस्तांची जी शिकवण होती रोमन सत्ताधारकासाठी ती धोकादायक ठरत होती, त्यामुळे त्या गव्हर्नरनी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवण्याचा आदेश दिला। तर बऱ्याच जागी हा जो दिवस आहे गुड फ्रायडे हा एक दुखवटा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी इथे काही आनंददायी असे कार्यक्रम बरेच लोक करत नाही, हा दिवस ते पाळतात। आणि तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच जागी ख्रिसमस सेलिब्रेट करतात, तर ख्रिसमस हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आहे असं मानतात आणि गुड फ्रायडे हा त्यांचा मृत्यूदिन आहे असं मानतात। आणि गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी जो संडे आहे
त्या दिवशी येशू ख्रिस्तांचा पुनर्जन्म झाला असं म्हणतात आणि त्या दिवशी ईस्टर संडे म्हणून इथे सेलिब्रेट केला जातो. तर एक आनंद म्हणून त्या दिवशी मग ईस्टर संडेचं सेलिब्रेशन करतात. आणि जसं की अंड्यामधून एक नवीन जीव जन्माला येतो, त्यामुळे अंड या ईस्टर संडे सेलिब्रेशनचं एक प्रतीक मानलं जातं. आणि हे जे ट्रेडिशन आहे कुठनं तरी स्टार्ट झालं असेल आणि हे ट्रेडिशन फॉलो होतं. इथे जेव्हा ईस्टर वीक असतो त्यावेळेस आपण जर मॉलमध्ये बघितलं तर खूप साऱ्या ईस्टर सेलिब्रेशन रिलेटेड वस्तू विकायला येतात 2 महिना आधीपासूनच. Laughter fills the air like never before. Baskets overflow, sugary delights, chocolate bunnies nibbling bites, church bells ringing a secret day. मग आपण या समोरच्या व्हिडिओ मध्ये आता बघूया की नेमकं आम्ही इथे ईस्टर संडे जो आहे तो कसा सेलिब्रेट केला, मनाने तो कसा एन्जॉय केला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ईस्टर सेलिब्रेशनमध्ये म्हणजे ईस्टर हंटमध्ये अंड्याचा जास्त प्रमाणात वापर करतात, तर तो कशा प्रकारे वापर करतात. ही जी तुम्हाला क्लिप दिसत आहे ही आमच्या अमेरिकन फ्रेंडच्या घरातील डेकोरेशनची आहे. जेव्हा आम्ही अमेरिकेमध्ये आलो होतो तर इथे आल्यानंतर आमच्यासाठी ईस्टर संडे हा इथला पहिला फेस्टिवल होता आणि त्यासाठी आमच्या फ्रेंडनी आम्हाला तिच्या घरी इन्व्हाइट केलं होतं. इथे आल्यानंतर समजलं की खरंच इकडे लोक या फेस्टिवलसाठी कसं डेकोरेशन करतात. या डेकोरेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम त्यांनी बनी आणि अंड्याचा असा वापर केलेला आहे आणि असं क्यूटचं डेकोरेशन तिने केलेलं आहे. त्याचबरोबर मन्हासाठी तिने ईस्टर हंट इनडोर ॲक्टिव्हिटीचा प्लॅन केला होता, तो पण मन्हासाठी पहिला एक्सपिरियन्स होता, तोसुद्धा आपण समोर बघूया. तर जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की या इव्हेंटसाठी इथे मॅक्सिमम प्लास्टिक एग्सचा यूज करतात, त्या एगमध्ये इथे कँडी ठेवतात आणि ती जी एग आहे ती इनडोर किंवा आउटडोर अशा डिफरंट प्लेसेसवर हाईट करतात. आणि जे पण किट्स आहे त्यांना मॅक्सिमम ती एग कलेक्ट करायची असतात. अशा प्रकारे मन्हासुद्धा ईस्टर हंट हा जो इव्हेंट आहे हा फर्स्ट टाइम इथे एन्जॉय करत आहे. फाइंड द एग्स. नाउ वन ऑफ द एग्स हैज समथिंग स्पेशल इनसाइड. Okay. Yeah. Oh. Yeah. Oh. Yeah. Oh. Just let's just see what it's like. Oh. See? You have to take everywhere. Dad. Oh, you got one more. Oh, there's one more there. See, there is a truck here. Oh. Something is there in the truck. Oh, you found one. Yay. Keep looking, man. Yeah, I won't show you where one is, but look where I'm pointing. Oh, wow. Is something hiding inside the truck? Check inside the truck if it's there. Remove the carrots. You found it. That egg, you keep right here. Oh. Okay. Open and catch it. Oh, wow. Are there any more? There is one of those eggs. I think there's a treasure inside one of those eggs. Manha, you should open this big egg. There is something inside. Sit. Pitch it down. Oh. One of the other eggs, there's something in there. Yeah. What is that? Ah, you got a golden egg. Which egg has something special? Yay! Open, open. Oh, open, open, open. Oh, it's a magic candy frog. It's a frog. They're very good. No, you cannot have.
You want to take one smaller one first? Yeah. Try it out. No? I'll try one. All different flavors. Okay. अशा प्रकारे मन्हाने जो ईस्टर हंट आहे खूप छान एन्जॉय केलेला आणि त्यानंतर तिने असे क्यूट टॉईज दिले परत तिला खेळायसाठी जेणेकरून ते एंगेज राहील आणि आम्हा सगळ्यांना सोबत टाइम स्पेंड करता येईल. तर मॉर्निंगला इथे मुलांसाठी आउटडोर पार्कमध्ये ईस्टर हंट ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केलेली होती आणि त्यासाठी आम्ही मन्हाला घेऊन गेलो होतो. पण तिथे पोचायला आम्हाला जवळपास 30 मिनिट्स लेट झालं होतं कारण स्पॉटसुद्धा आमच्यासाठी नवीन होता. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की ते ॲक्टिव्हिटी संपली सुद्धा कारण ती ॲक्टिव्हिटी डॉट टाइमला स्टार्ट झाली होती. पण मन्हा त्यामुळे नाराज झाली होती आणि आमच्यासाठी सुद्धा ती लर्निंग होती. तर मग तिने ती ॲक्टिव्हिटी मिस केली म्हणून ही इनडोर ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केली होती आणि अशा प्रकारे तिने इनडोर ईस्टर हंट एन्जॉय केला. Place that she's applying is that in Denver? Let's keep it back in the basement. At least you both wanted to work. Oh, one more minute. We're so close. Now remember, we're going to come in and you stand against the fence. You can stand anywhere you want. You can go down there. You can go over there. But stand against the fence till we say go. Thank you. It's less than a minute. Just the kids are coming in and parents are staying out here. Yeah, आधी जी आपण चर्चची क्लिप बघितलेली आहे तर चर्चमधल्या सर्व्हिसेस संपल्यानंतर किड्स आणि पॅरेंट्स इथे बाहेर आलेले आहे आणि सगळेजण लाईनमध्ये उभे आहे. सगळ्यांमध्ये किती एक्साइटमेंट आहे ईस्टर हंटसाठी तुम्ही बघू शकता. आणि जसं तुम्ही बघितलेलं की लास्ट इयरला मन्हाने इनडोर ईस्टर हंट इव्हेंट एन्जॉय केलेला आहे पण हा तिचा आउटडोर इव्हेंट आहे आणि यावेळेस तर तिची आजी सुद्धा तिच्या सोबत आहे. सगळे मुलांना ते लाईन मध्ये उभे करत आहे आणि बघू शकता या एरियामध्ये भरपूर सारे प्लास्टिकचे एग्स यांनी ठेवलेले आहे. We better have an adult with this one. Okay. He's how old? He's 2. Here we go. All right, let's go. 3, 2, 1, go! There's also about... Oh, God. This kid's done this already. Link it. All right, let's go. Okay, for the first time. Put it in. 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 There's 1,000. Do you think there are 1,000 eggs? Pastel colors paint the scene. Bunnies hiding eggs. Joyous routine. Family traditions. We gather once more. Laughter fills the air like never before. Baskets overflow, sugary delights. Chocolate bunnies nibbling bites. Church bells ringing a sacred day. Reminders of hope, light of age. Easter, oh Easter, let's make some noise. Family and friends, smiles and joys. Everybody gonna hop to the beat. Goes well, hopefully a treat. Egg hunt smiles on kids' faces. Hunting gardens, searching all places. Parades march down the street. Garnets and bowls in cheerful peep. Leanne, do you want the egg bar? That's your call. If you want to take the eggs home, you're welcome to. If you want to recycle them, that's great too. It's your call. My question is, when was the last time you did it? Thank you, Leanne. Thank you. Happy Easter. Happy Easter. We did a photo shoot last weekend. My last egg out of my small little bag. We don't have anything for today, but that's okay. Least, like, that's all right. This is how much I got from the last minute of Easter egg. One bag.
एवढी सारी एग्स मानहानी कलेक्ट केलेली। तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। भेटत राहूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा आणि स्वतःची काळजी घ्या।